पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे सांगोला तालुक्याच्या राजकारणात गेल्या 30 वर्षांपासून संघर्ष करत आलेले आमदार म्हणून ओळखले जातात। पराभवाचे कितीही धक्के सोसले तरी लढणे सोडले नसलेला नेता म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात ओळख आहे। आमदार शहाजीबापू भाषणास उभा राहिले के जे मनात आहे ते आवेशात बोलून जातात हे चित्र अनेक वेळा पाहावयास मिळाले। 2019च्या निवडणुकीत ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी उघडपणे अनेक वेळा धाडसी विधाने केल्याचेही दिसून आले। काही महिन्यांपूर्वी त्यांनी पंढरपुरात बोलताना आम्हाला वाटत नाही आम्हाला या सरकारमध्ये कोण खाईल अशी खंत व्यक्त केली होती। आमदार शहाजीबापू पाटील हे सध्या बंडाचे निशाण फडकावत एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत, त्यामुळे त्यांनी केलेल्या त्या विधानाची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे। त्यावेळी आपल्या वक्तव्याबाबत शहाजीबापूंनी खुलासाही केला होता, मात्र त्यानंतरही त्यांच्या मनातील खदखद कायम असावी असे सध्याचे चित्र सांगत आहे। माझी अडचण फार मोठी नाही, थोडी लहान अडचण आहे, मला थोडी गडबड आहे। एका वाडीवर 50 बकरी कापल्याची वालूक चालू आहे, लेझीम ऐकू येते, ढोल ऐकू येतो, सारखा फोन येते की कॉन्स्टेबल वर येऊन चाक तुरुमाल द्यायला नव्हतं, लय वरडाय, दाक्या बंडगर लागलाय, लवकर चाला पण हॉस्पिटलमध्ये रोगे सर आलो उभा राहिलो, हॉस्पिटल सगळं केलं। खासदार साहेबांचं माझं आहे अतिशय जिवाळ्याचं घर होऊ देण्यात आहे। त्यांचे वडील त्यांचे वडील जसे होते तसे माझे वडील होते आणि सगळं माझं चालणं हात थरथर कापणं मला चढाई न येणं त्यांनी बघितलं, त्यांनी मला सल्ला दिला की तातडीनं सगळं आता आपण बंद करायचं। सकाळी आज जेवायचं ताट आलं स्नेहा आणि चिघड्याची भाजी तांदळाची भाजी दोडक्याची आमटी ताटाकर मी बघत होतो 5 मिनिट किती दिवसाने आज खायला लागलो म्हटलं। 3 महिने सकाळी मी मटण संध्याकाळी मटण, आता वजन कसं कमी करू मलाच काय कळत आणि खाया नाही केलं। आम्ही एवढं पडलो एवढं राबलो, आमच्या कार्यक्रमात नाही आला, माझ्या बोकडाला नाही आला, पक्षच बदलला नाही, निघालू शका पक्षात, आम्हाला कशाला आबदार लागायचा आहे। तालुक्यातली माझी माणसं मला काय सुद्धा मागत नाही, ते फक्त जेवाय खायला तेवढा आमच्याकडे या मध्यची एवढा सुखी आमदार जगात होता। माढा लोकसभा मतदारसंघात राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही एकही मंत्री नाही, आम्हाला घेतलं नाही कोणाला स्वागत। माझं 16 शिवसेनेत मी पहिल्यांदा निवडून आलो, मला जरा बाजूला आधी साईड होतं, गडबड करायला लांब असायचं, आम्ही आपलं गप लांब असलो। पण बबन दादा सारखे 30-30 वर्ष निवडून आलेला नाही, संधी मिळाली नाही आणि आम्हाला वाटत नाही या सरकारमध्ये आम्हाला कोण खायली घरची कोंबडी दाळ बराबर आमचं सगळ्या जवळ बसली, आमचा कोण विचार करायला तयार नाही, गप असा जावा गावा म्हणते। पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।